पावसाची चाहूल लागताच भंडारा जिल्ह्यात जमीन मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यंदा इंधनासाठी लागणारं डिझेल महागल्यानं मशागतीसह इतर कामांसाठी ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा वाढलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आपला मोर्चा बैलजोडीकडे वळवलाय. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते शेतकरी एकमेकांच्या बैलजोड्या मागून कामं आटोपण्यावरती भर देत आहेत. संपूर्ण राज्यभरात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर बळीराजानं आता हाती तिफन धरलंय. बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यानं आता शेतकरी आपलं शेत पेरू लागलाय. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. महामार्गावरील वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालेला दिसून आला. रायगडमध्ये गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडतोय. तेव्हा रायगडमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय. एकीकडे धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले, सगळीकडे हिरवळ बघायला मिळतीये. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी रस्ते वाहतूक मात्र याच्यामुळे मंदावलेली आहे. रस्त्यांवरती पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय. रत्नागिरीत गेल्या काही दिवसात चांगलाच पाऊस झालाय. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातही चांगला पाऊस बरसतोय. त्यामुळे रत्नागिरीतील 46 धरण प्रकल्पांपैकी 30 धरणं आत्ताच 100% भरली आहेत. तर उर्वरित 16 धरणं ही 50% अधिक क्षमतेनं भरली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरलाय. पश्चिम घाट क्षेत्रामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसानं धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारणा, तारळी आणि उर्मोडी ही धरणं निम्म्याहून अधिक भरली आहेत. कालपासून पावसानं थोडी उसंत घेतलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात. मात्र खरीपाच्या पेरण्यांची लगबग इथं शेतकऱ्यांची सुरू आहे. गुजरातच्या पाटणमध्ये मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे सिद्धपूरमधील सखल भागात ऋषी तलावाचं पाणी पात्राबाहेर आलं. अनेक रहिवाशांच्या घरात हे पाणी घुसलं. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान प्रशासनाचे कोणतेही अधिकारी मदतीसाठी न आल्यानं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्ये देखील पावसाचा जोर चांगलाच बघायला मिळतोय. पाटणमधली ही दृश्य आहेत. अनेक सखल भागात अगदी कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे. घरात पाणी शिरलंय आणि या पाण्याचा निचरा होत नाहीये. दुसरीकडे प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची मदत करत नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय. कोकणातील प्रसिद्ध आंबोलीतील कावळेसाद पॉइंट इथं उलट्या दिशेनं वाहणारा धबधबा प्रवाहित झालेला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या धबधब्यातून पडणारं पाणी दरीत खाली न जाता वाऱ्याच्या वेगानं उलट्या दिशेनं जातं. वाऱ्यासोबत उलटं फिरणारं पाणी बघण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. मात्र 2 वर्षांपासून कोरोना आणि निर्बंधांमुळे या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. राज्यात अनेक पर्यटन स्थळं बंद आहेत. त्यामुळे पर्यटक आता चिखलदऱ्यात गर्दी करतायत. पण खबरदारीचा उपाय म्हणून चिखलदऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पर्यटकांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली जाते. कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्यांना चिखलदऱ्यात जाण्याची परवानगी दिली जाते. टेस्ट करण्यासाठी गर्दी झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी नागपुरात दिली आहे. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे डोळे लागलेत. मात्र वडेट्टीवारांच्या या विधानामुळे मुंबईकरांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय. मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरू होणार नाही. मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरू होणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलांची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय आणि आयुर्वेद महाविद्यालयातल्या डॉक्टरांनी ही कामगिरी पार पाडली. विलगीकरण कक्षात या महिलांना ठेवण्यात आलं होतं. काही महिलांची शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. कोरोना काळात 57 महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. यात माता आणि मुलं सुरक्षित आहेत.
सध्या मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरती केवळ 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळतीय. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात मात्र परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसंच 44 वर्षांच्या पुढील नागरिकांचं सुद्धा लसीकरण केलं जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 30 वर्षांपर्यंत नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालंय. नवी मुंबईतही सध्या 18 ते 29 वर्षाच्या वयोगटासाठी वाट पाहावी लागणार आहे. महापालिका अंतर्गत 59 केंद्रातून रोज 9000 नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे, तर खासगी रुग्णालय आणि सोसायटीच्या माध्यमातून 3 ते 4000 नागरिकांचं लसीकरण रोज होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस कोरोना व्हायरस असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. व्हायरसमध्ये बदल होत राहतात त्याबद्दल आरोग्य विभाग माहिती देतं. कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचं बोललं जात होतं, मात्र तशा प्रकारचा व्हायरस अजून जिल्ह्यात नसल्याचं रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केलंय. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 ते 200 पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी जमा करणं त्यांना भोवलंय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सर्वांची टेबल जामिनावरती सुटका केली. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुंबईच्या गोवंडी भागात पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात एप्रिल महिन्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ आली होती. हेच शताब्दी रुग्णालय इतर रुग्णालयांना आता ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सज्ज झालंय. 100 सिलेंडरची क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांट RCF सहाय्यानं इथं कार्यान्वित आता करण्यात आलाय. उद्या दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनरल बॉडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. येत्या गुरुवारी 24 तारखेला ही बैठक होणार आहे. वर्तमान राजकीय स्थितीवरती या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी तसंच प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत सोनिया गांधी चर्चा करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोनिया गांधी या सर्वांशी संवाद साधतील. राज्यातल्या महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही असं राऊत म्हणाले. यावर भाजप नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी एकत्र आनंदात आहे का असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेत कुठलाही गट नाही, शिवसेनेत तो आजार अजून आलेला नाही. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट असून उद्धव ठाकरे याचे प्रमुख आहेत आणि शिवसैनिक त्यांच्या नेतृत्वात काम करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या पाठीशी असल्याचं देखील ते म्हणाले. बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही. राज्य सरकारनं त्यांच्या हातातील 10 मागण्या मार्गी लावाव्यात अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नाशकात आज मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. मराठा आरक्षण आंदोलनासाठी आलेल्या वाहनांना नाशिक वाहतूक पोलीस शाखेनं दंड ठोठावलाय. रस्त्यावर चुकीच्या जागी पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो काढून पोलिसांनी थेट प्रत्येक वाहनधारकाला मोबाईलवरती 200 रुपयांचा दंडाचा मेसेज केलाय. आंदोलनासाठी स्वतंत्र पार्किंग डोंगर वसतिगृह मैदानावरती पोलिसांनी नियोजित करून दिले होते, मात्र ते पार्किंग आंदोलन शहरापासून दूर असल्यानं आंदोलकांनी गंगापूर रस्त्यावरच वाहनं पार्क केली होती. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका आता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान लोणावळ्यात होणाऱ्या ओबीसींच्या चिंतन बैठकीत सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोको मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलेलं राजकीय आरक्षण ते पूर्ववत करावं, त्याचबरोबर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशा प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या। ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वैनगंगा नदीपात्रात अर्ध दफन आंदोलन करण्यात आले। यानंतर सुद्धा सरकार ओबीसींच्या आरक्षणात गंभीर नसेल तर नदीपात्रात जलसमाधी घेणार असल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्र आक्रमक झालेत। मुख्यमंत्र्यांसह वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीचं म्हणणं न ऐकताच मुख्यमंत्री निघून गेल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे येत्या 24 तारखेला सिडकोला घेराव घालण्याचं आंदोलन होणारच असा पवित्रा कृती समितीनं घेतलाय। कोरोनाच्या साथ रोगात सर्व प्रकारची जोखीम घेऊन काम करणाऱ्या राज्यातील परिचारिकांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय। परिचारिकांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील परिचारिकांनी रुग्णालय आवारात आज निदर्शनं केली। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी तब्बल 2 तास काम बंद आंदोलन केलं। उद्याही हे आंदोलन केलं जाणार आहे। नवीन पदभरती, पदोन्नती, जुनी पेन्शन योजना, वाढीव महागाई भत्ता या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर 25 जून पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा या परिचारिकांनी दिलाय। प्रलंबित मागण्यांसाठी परभणीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं आंदोलन केलं। जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी आंदोलन केलं। शेकडो परिचारिकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। 23 आणि 24 तारखेला पूर्ण दिवस आंदोलन केलं जाणार आहे। इकडे लातूरमध्येही कोरोनाच्या साथरोगात काम करणाऱ्या परिचारिकांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले। आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काम बंद आंदोलन करून परिचारिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापुढे निदर्शनं केली। जर परिचारिकांच्या मागण्या वेळेत मान्य केल्या नाही तर अधिक उग्र आंदोलनाचा इशारा राज्यातल्या परिचारिकांनी दिलेला आहे। पुण्यातील स्पायसर शाळेवरती पालकांनी मोर्चा नेला। 50% फी आकारावी अशी मागणी पालकांनी केली आहे। पूर्ण फी न भरल्यामुळे अद्याप शाळा सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे 400 ते 500 पालक शाळेच्या आवारात आज शिरले आणि त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। आज आंतरराष्ट्रीय योग दिन। या योग दिनानिमित्तानं जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी योगासनं केली। सतत अलर्ट राहण्यासाठी जवानांना फिट राहावंच लागतं, त्यातल्या त्यात आजचा दिवस विशेष। आजच्या जागतिक योग दिनीही जवानांनी योगासनं सादर केली। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त INS विराटवरही योगासनं करण्यात आली। नौदलाने विराटवर योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यंदाचं 7वं वर्ष। कोरोना काळात योग साधना अत्यंत उपयुक्त असून त्याचा फायदा आपल्या निरोगी आयुष्यासाठी होतो। आजचा योग दिन जगभरात साजरा होतोय। सीमेवर कडा पहारा देणारं भारतीय सैन्यही योग दिन साजरा करतंय। ही दृश्य आहेत जैसलमेरमधली। सैन्यानं सकाळीच योग दिन साजरा केला। वाळवंटात राहताना आरोग्य जपण्यासाठी योग साधना महत्वाची ठरते असं मतही सैन्यांनी मांडलं। अत्यंत प्रतिकूल वातावरणात जवान देशाची सीमा सांभाळतात, अशात आरोग्य जपणं गरजेचं असतं। त्यामुळे बर्फाच्छादित प्रदेशातही योग साधना महत्वाची ठरते। म्हणूनच जवान सूर्यनमस्कार करतानाचा हा व्हिडिओ जास्त भावतो। सभोवताली बर्फच बर्फ आणि या प्रतिकूल वातावरणात सूर्यनमस्कार घालणाऱ्या लडाखमधल्या जवानाचा व्हिडिओ ITBP ने ट्विट केला। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे